यानंतर पुढची बातमी आहे चंद्रपूरची. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युगम मेश्राम या 2 वर्षीय मुलाची नरबळीसाठी हत्या केल्याचा अखेर पोलीस तपासामध्ये समोर आलाय. 22 ऑगस्टला घराजवळून खेळताना बेपत्ता झालेल्या युगचा 6 दिवसांनंतर काल गवताच्या ढिगाऱ्यामध्ये मृतदेह सापडला. प्रमोद बनकर आणि सुनील बनकर या 2 आरोपींनी गुप्तधनासाठी चिमुकल्या युगची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान त्यांच्यावर खुनाचा तसंच अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी अधिनियम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत. महेश, अतिशय धक्कादायक सगळा प्रकार आहे. संदीप, खरंच खूप धक्कादायक प्रकार आहे. आणि आपण याच्यात जर बघितलं तर युग मेश्राम हा 22 ऑगस्टला त्याच्या घराजवळ खेळताना बेपत्ता झाला होता आणि 6 दिवस लोटल्यानंतर ते सापडत नव्हता. पोलिसांनी जंगजंग पछाडलं होतं. अखेर काल त्याचा तासाच्या ढिगाऱ्यामध्ये मृतदेह सापडला. पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलना 3-4 दिवसापासूनच तपासाला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये जी धक्कादायक गोष्ट समोर आली की याच्या युग मिश्रांच्या घराजवळच एक प्रमोद बनकर आणि सुनील बनकर दोघे राहतात आणि ते जादूटोना मंत्र तंत्र करून लोकांना काही ना काही सल्ले देण्याचा प्रयत्न करतात. तर या दोघांनी याला चॉकलेटच्या बहाण्याने बोलवलं होतं आणि चॉकलेटच्या बहाण्याने बोलवून संध्याकाळच्या वेळेला गावाच्या बाहेर नेलं होतं. गावाच्या बाहेर एक चिंचेचं झाड आहे, तिथं गुप्तधनासाठी म्हणून त्यांनी त्याचा गळा दाबून खून केला आणि रात्रभर तिथं त्याची पूजा केली. पूजा केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा मृतदेह रात्रभर तिथंच ठेवला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी हा मृतदेह जो आहे पहाटेच्या सुमारास या ठिकाणी असलेला जो घराजवळचा जो तणसाचा ढिगारा आहे त्या ठिकाणी आणून ठेवला. पोलिसांना तपासामध्ये ही बाब थोडीशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींनी सगळा घटनाक्रम सांगितलेला आहे, कबुली जबाब दिलेला आहे. आता आरोपींवर 302 त्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आणखी एखादा आरोपी असण्याची शक्यता आहे. पोलीस दृष्टीने तपास करत आहेत. मात्र ही खूप धक्कादायक घटना आहे आणि या आरोपींनी असे प्रकार आणखी बाहेरच्या ठिकाणी केले आहेत का? कारण अनेक बाहेरच्या जिल्ह्यातले काही लोक यांच्याकडे जादू टोळण्यासाठी यायची अशी माहिती मिळालेली आहे. त्यामुळे पोलीस त्या दृष्टीने सुद्धा तपास करत आहेत. अगदी धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.